नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इतिहास विषयातील पाठ क्रमांक 3 धार्मिक समन्वय या पाठातील महानुभाव पंथ या मुद्द्याविषयी अभ्यास करणार आहोत. पहा, 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा हा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधर स्वामी यांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रावर भ्रमंती केली आणि सर्वांना मराठी या भाषेतून उपदेश केला. संस्कृत या भाषेऐवजी त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळेच मराठी भाषेचा विकास झाला आणि मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथनिर्मिती झालेली आहे. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या भागात झालेला दिसून येतो. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान या दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता.